भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय श्री राम, जय श्री राम। अच्छा, या जाहीर सभेमध्ये शंभूराजेंनी आपल्या स्वागताला फटाके लावले आहेत आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या विरोधात फटाके लावले आहेत। मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचं केवळच नावच नाही तर विचार घेऊन सातत्याने लोकसेवा करत आहेत असे श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले, माझे परम मित्र आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक कार्यक्षम मंत्री शंभूराजे देसाई, माझे लहान बंधू आणि जे अण्णासाहेब पाटलांचं नाव खऱ्या अर्थानं समर्थपणे चालवत आहेत असे नरेंद्र अण्णासाहेब पाटील, रविराज देसाईजी, यशराज देसाई, भरतनाना पाटीलजी, दिलीपराव चव्हाणजी, गणेशराव यादवजी, जयंतराव शेलारजी, विक्रमबाबा पाटणकरजी, अशोकराव पाटीलजी, मच्छिंद्र सक्तेजी, रवींद्र सोनावळेजी, रमेशजी पाटील, फत्तेसिंहजी पाटणकर, विजयजी पवार, प्रदीपजी पाटील, कविताताई कचरे, नंदकुमार सुर्वे, रामभाऊ लाहोटी, सागर माने, डीपी जाधव, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, त्यामुळे आधीच माफी मागतो। खरं म्हणजे आज या ठिकाणी आल्यानंतर चाफळच्या प्रभू श्रीरामांना वंदन करतो आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राने ज्यांना लोकनेते हा बहुमान दिला असे लोकनेते बाळासाहेब देसाई यांना विनम्र अभिवादन करतो। या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि महाराष्ट्र उभा करण्यामध्ये ज्या लोकांचं नाव आपण घेतो अशा लोकांच्या नावामध्ये अग्रणी नाव असलेलं हे लोकनेते बाळासाहेब देसाईंचं नाव आहे। आणि आपण शंभूराजे म्हणालात की त्यांना पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे, निश्चित मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः त्या संदर्भात केंद्र सरकारकडे मागणी करेन आणि विनंती करेन। या संपूर्ण डोंगराळ भागामध्ये, कडाकपऱ्यांमध्ये, या सगळ्या भागाच्या विकासाचा विचार हा त्या काळामध्ये त्यांनी केला आणि म्हणूनच आज चार पिढ्या, कितीही राजकीय वादळ आली तरी लोकांचं प्रेम हे देसाई कुटुंबावर सातत्याने राहिलं ही त्यांची पुण्याई आहे आणि ती आज शंभूराजे पुढे नेत आहेत याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे मगाशी शंभूराजेंनी या ठिकाणी मांडुरे केरा विभागाच्या संदर्भात काही विषय मांडले, निवकळे असेल, चिटेघर असेल, बीबी असेल, या ठिकाणी 100 मीटर उपसा करून शेतीला पाणी देण्याच्या संदर्भातला विषय असेल। मी शंभूराजेंना या ठिकाणी सांगू इच्छितो, राजे एक तरी प्रसंग असा आहे का की तुम्ही मला सांगितलं आणि झालं नाही, तुम्ही माझे मित्र आहात,
त्यामुळे तुम्ही सांगितलं म्हणजे काम झालं, फत्ते कामगिरी फत्ते। आणि आता तर तुमच्याकडे या ठिकाणी महाराजांसारखं इंजेक्शन देखील आहे, जे तुम्ही आम्हाला असं लावाल ते हार पार बिलकुल, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे। पण मला ही गोष्ट आत्ता जी महाराजांनी सांगितली ती सांगितली पाहिजे की 2014 सरकार आल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सिंचन प्रकल्पाची कामं आम्ही केली। मोदी साहेबांनी या जिल्ह्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला निधी उपलब्ध करून दिला, उर्मोडी असेल, जीए कटापूर असेल, वसना वगणा असेल, आता कोंढरवाडी असेल, उर्मोडी असेल, टेंबू असेल, जीए कटापूर असेल, सगळ्या भागामध्ये जेवढ्या योजना होत्या या सगळ्या योजना बंद पडलेल्या होत्या। त्या काळामध्ये खरं म्हणजे संधी होती, कारण हे खरंय की मुंडे साहेब असताना कृष्णा खोऱ्याचं नियोजन झालं, पण दुर्दैवाने मध्ये आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, मला आठवतं शंभूराजे आम्ही किती संघर्ष करायचो, पण कुठेतरी लोकांना गृहित धरलं जायचं आणि यांचं काम केलं तरी आपले, नाही केलं तरी आपले। आणि अनेक वेळा तर आम्हाला अशी देखील परिस्थिती पाहायला मिळाली की राज्यकर्त्यांची मानसिकता होती, अरे सगळं करून टाकलं तर आपल्या मागे येणार कोण, आणि म्हणून हे सगळे सिंचन प्रकल्प रखडलेले होते। मोदीजी आल्यानंतर आणि राज्यात आपलं सरकार आल्यानंतर या सगळ्या सिंचन प्रकल्पाला भरघोस निधी आपण त्या ठिकाणी दिला आणि आज एक एक प्रकल्प पूर्णत्वाला जातो आहे। सातारा जिल्ह्यातला दुष्काळी भाग देखील आज जलमय होतो आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो शंभूराजेंनी जे जी कामं हातामध्ये घेतली आहेत ती कामं पूर्ण करण्याकरता शिंदे साहेब आणि मी वचनबद्ध आहोत हे तुम्हाला सांगण्याकरता या ठिकाणी आलो आहे। बंधू भगिनींनो, ही सगळी कामं तर होतीलच, पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ही निवडणूक ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगर पंचायतची, विधानसभेची निवडणूक नाहीये, देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। पुढचे 5 वर्ष देश कोणाच्या हाती सुरक्षित असेल, पुढचे 5 वर्ष देशाला विकासाकडे कोण घेऊन जाईल, जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे। त्यामुळे या ठिकाणी महाराज साहेब आहेत, त्यांच्या समोर अजून कोणी उमेदवार आहेत हे तर आहेतच, पण यांच्या माध्यमातनं यांचा फैसला नाही आहे, यांच्या माध्यमातनं देशाच्या नेत्याचा फैसला या निवडणुकीच्या माध्यमातनं आपण करतो। आज आपण पाहू शकतो दोनच पर्याय आपल्याला दिसाल, दोन भाग झाले आहेत देशामध्ये, दोन वेगवेगळे ध्रुव तयार झाले आहेत। एकीकडे अखिल विश्वामध्ये ज्यांना सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून गणलं जातं ते विकास पुरुष असलेले नरेंद्र मोदीजी आहेत, आणि मोदीजींच्या समावेत आपल्या शिंदे साहेबांची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आहे, मनसे आहे, रिपाई आहे, पिरिपा आहे, दलित सेना आहे, रासपा आहे, जनसुराज्य आहे, आमचे सक्ते साहेब त्यांची पार्टी या ठिकाणी आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या संघटना मिळून एक महायुती आपण तयार केली आहे आणि त्या महायुतीचे महानायक हे नरेंद्र मोदीजी आहेत। आणि दुसरीकडे कोण आहे, राहुल गांधीजी आहेत, आणि राहुल गांधीजींसोबत 24 पक्षांची खिचडी आहे। त्या खिचडीची अवस्था काय आहे, कोणी कोणाला नेता म्हणायलाच तयार नाही आहे। आज आपण जर बघितलं आपली विकासाची ट्रेन आहे, या विकासाच्या ट्रेनचं इंजिन हे मोदी साहेब आहेत, याला वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सर्व समाजाच्या लोकांना आपल्या या ट्रेनमध्ये बसायची जागा आहे। पण दुसरीकडे काय अवस्था आहे,
दुसरीकडे डब्बेच नाहीये, सगळे इंजिनच आहे. म्हणजे तिकडे बघा, राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालू प्रसादांचा पुरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगांचा पुरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. त्या ठिकाणी डब्बे नाहीच आहे, सगळे इंजिन आहेत. आणि इंजिन मध्ये बसण्याची जागा कोणाकरता असते? सर्वसामान्य माणसाकरता नसते. इंजिन मध्ये बसायची जागा ड्रायव्हर करता असते. राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात, तुमच्याकरता जागा नाही आहे. पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताई सुळेंकरता जागा आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे, तुमच्याकरता जागा नाही आहे बंधू भगिनींनो. आणि यांच्या इंजिनची खासियत काय आहे? यांचं इंजिन एक जण दिल्लीकडे ओढते, दुसरं बारामतीकडे ओढते, तिसरं मुंबईकडे ओढते, चौथं कोल्हापूरकडे ओढते. यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही, बंद पडलेलं, ठप्प पडलेलं यांचं इंजिन आहे. पण ज्या क्षणी महाराज साहेबांच्या कमळाची बटन तुम्ही दाबाल, त्या क्षणी सातारा मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल. आणि मग सातारा मतदारसंघाला कोणीच या ठिकाणी थांबवू शकणार नाही. बंधू भगिनींनो, तुम्ही बघा, 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये काय केलंय. एक सायलेंट रिव्होल्युशन आहे, एक क्रांती जिचा आवाज कोणाला समजला नाही, अशी क्रांती ही 10 वर्षात या देशात झाली. आणि हे मी म्हणत नाही, जगातले अर्थतज्ञ म्हणतात की 10 वर्षात क्रांती करणार हे मोदी मॉडेल नेमकं काय आहे. देशामध्ये 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आली. देशामध्ये 10 वर्षात 20 कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे, झोपडीत राहायचे, त्यांना पक्कं घर मिळालं. देशामध्ये 10 वर्षामध्ये 50 कोटी महिलांना त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये गॅसचं सिलेंडर मिळालं. देशामध्ये 55 कोटी घरांमध्ये शौचालय मिळालं. 60 कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरी माता भगिनी 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर हंडा घेऊन पाणी भरण्याकरता नदीवर किंवा त्या ठिकाणी तलावर जायच्या, त्या 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध जल हे नळाच्या माध्यमातून मोदीजींनी त्या ठिकाणी पोहोचवलं. आणि 80 कोटी लोक असे आहेत, या 80 कोटींमध्ये 7 कोटी आपल्या महाराष्ट्रातले देखील आहेत. 80 कोटी लोक असे आहेत की 2020 सालापासून मोदीजींनी ज्यांना मोफत रेशन दिलं आणि पुढचे 5 वर्ष त्यांना मोफत रेशन हे मोदीजींच्या माध्यमातून मिळणार आहे. आज आपण पाहू शकतो या ठिकाणी 60 कोटीच्या वर अशी तरुणाई आहे की ज्या तरुणाईला मोदीजींनी मुद्रा योजनेमध्ये लोन दिलं, 10 लाखापर्यंतच लोन विना तारण आणि विना गॅरेंटरच. जसं लोन आमच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामध्ये या ठिकाणी त्यांचे सुपुत्र आपल्याला मिळवून देतात, तसं देशभरामध्ये विना गॅरेंटरच आणि विना तारणाचं लोन हे 61 कोटी लोकांना मोदीजींनी या ठिकाणी मिळवून दिलं. आणि यामध्ये 30 कोटी आमच्या महिला आणि मुली आहेत की ज्यांना मोदीजींनी पायावर उभं केलंय, आज ते आपला व्यवसाय करतात. आणि आता तर मोदीजींनी सांगितलं 10 नाही 20 लाखापर्यंत आता कुठलंही तारण न घेता या ठिकाणी कर्ज दिलं जाईल, हे मोदीजींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि बंधू भगिनींनो, देशामध्ये 80 लाख बचत गट मोदीजींनी तयार केले, 8 लाख कोटी रुपये त्याला दिले आणि यातनं 10 कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं. 3 कोटी महिलांना आता लखपती दीदी बनवतात, 1 कोटी बनल्यात. आणि येत्या काळामध्ये 10 कोटी महिला या लखपती दीदी या ठिकाणी होणार आहेत. कारण मोदीजी म्हणतात की एक पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण एक महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो. आणि म्हणून महिलांना या ठिकाणी प्राधान्य देण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आणि माझ्या माता भगिनींना सांगू इच्छितो, आमच्या मंचावर महिला काही फार दिसत नाहीये, पण आमचं फार काळ चालणार नाहीये. आता मोदीजींनी व्यवस्था केली आहे,
2026 नंतर अर्धा मंच आम्हाला महिलांना द्यावा लागेल, कारण 2026 नंतर विधानसभेतही 33% आमदार महिला असणार आहेत आणि लोकसभेत 33% खासदार मोदीजींनी महिलांना आता त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांचा विचार केला. आज मला सांगा, गाव गाड्याचं अर्थकारण चालवणारा 12 बलुतेदार पारंपरिक व्यवसायी याचा विचार देशामध्ये कोणी केला होता? कुठल्या पंतप्रधानांनी केला होता? पहिल्यांदा मोदीजींनी 12 बलुतेदारांचा विचार केला, पारंपरिक व्यावसायिकांचा विचार केला. 12,000 कोटी रुपये हे त्यांच्या करता दिले, त्यांचा पारंपरिक व्यवसाय आधुनिक करण्याकरता, त्यांना वित्तीय सहायता देण्याकरता, त्यांच्या मुलांकडे आधुनिक पद्धतीने तो गेला पाहिजे आणि तो केवळ गावापुरता मर्यादित नाही, तो केवळ लोकल नाही तर तो ग्लोबल झाला पाहिजे, याकरता 12,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. आणि आमच्या आदिवासी समाजाकरता 23,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणाई करता, त्यांना व्यावसायिक बनवण्याकरता मोदीजींनी बँकांना सांगितलं, प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला आदिवासी तरुणांना व्यवसाय करता लोन द्यावंच लागेल आणि नाही दिलं तर बँकेचा लायसन्स कॅन्सल होईल. आज देशभरामध्ये लाखो आमचे दलित तरुण हे पायावर उभे आहेत, ते उद्योजक झाले आहेत, कारण मोदीजींनी स्टँडअप सारखी योजना आणली. बंधू भगिनींनो, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी आपल्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं. आज आमचा शेतकरी असेल, एकीकडे शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे म्हणून सिंचनाकरता लाखो कोटी रुपये महाराष्ट्राला आणि देशाला दिले. आज मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या योजना पूर्ण होत आहेत आणि त्याचवेळी आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी किसान सन्मान योजनेतनं 12,000 रुपये असतील, नॅनो युरिया सारखी योजना असेल, त्या ठिकाणी शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग असतील, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोडाऊनची योजना असेल, आमच्या प्राथमिक सोसायट्यांना मजबूत करण्याची योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्वाचं, मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री झाले तर अनेक लोकांनी सांगितलं, यांना ऊसातलं काय कळतं, यांना साखर कारखानदारीतलं काय कळतं, पण आज तेच लोक म्हणतात साखर कारखानदारी करता आणि ऊसाचा शेतकऱ्याकरता सर्वात जास्त या देशामध्ये कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी या ठिकाणी केलं. बंधू भगिनींनो, 340 रुपयांनी FRP वाढवली, त्यासोबत मिनिमम प्राइस साखरेची त्या ठिकाणी नियोजित केली, ती प्राइस नियोजित झाल्यामुळे कारखान्यांना शेतकऱ्यांना पैसा देता आला, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखान्यांना मदत केली, इथेनॉलची पॉलिसी आणली आणि त्यातनं शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसा मिळेल हा प्रयत्न मोदीजींनी केला. आणि एवढंच नाही, वर्षानुवर्ष आमच्या साखर कारखानदारांच्या डोक्यावर आणि पर्यायानं शेतकऱ्याच्या डोक्यावर इन्कम टॅक्सची तलवार होती. 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स एकट्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मागच्या काळामध्ये थकित होता. मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं, शरद पवारांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जायचं, 4-5 वेळा गेलं, सांगायचं ओ शेतकऱ्यावर इन्कम टॅक्स बसतो आहे, तो इन्कम टॅक्स रद्द करा, हो म्हणायचे, पण इन्कम टॅक्स रद्द केला नाही. लोक कोर्टात गेले, कोर्टात हरले, हायकोर्टात हरले, सुप्रीम कोर्टात हरले, अशी अवस्था होती. कारखान्यांना सांगण्यात आलं आता शेतकऱ्यांना जे पैसे दिले आहेत त्यातनं वसुली करा आणि इन्कम टॅक्स भरा. मोदीजींचं सरकार आलं, आम्ही मोदीजींकडे गेलो, त्यांना सांगितलं हा केवळ कारखान्यावर इन्कम टॅक्स नाही आहे, हा सामान्य शेतकऱ्यावर इन्कम टॅक्स आहे, हा तुम्ही रद्द केला पाहिजे. या देशात जे घडलं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं आणि मागच्या तारखेपासून 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स शेतकऱ्यावरचा रद्द करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आज आमची ऊस कारखानदारी आणि ऊसाचा शेतकरी जिवंत आहे, तो मोदीजींमुळे जिवंत आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही देशाची लढाई आहे, देशाच्या नेतृत्वाची लढाई आहे, ही काही गल्लीची नाही, ही दिल्लीची लढाई आहे. या ठिकाणी मोदीजींसारखं सक्षम नेतृत्व आज आपण पाहू शकतो. कोविडच्या काळामध्ये मी तुम्हाला आठवण करून देतो, तो काळ कसा होता, आपल्या नातेवाईकाकडे जाण्याची देखील चोरी होती, लोक कोणाच्या मौत मिट्टीला देखील जात नव्हते. जगाच्या पाठीवर लोक म्हणायचे 140 कोटीचा भारत आता कोणी वाचवू शकत नाही,
40-50 कोटी लोक तरी मरतील. अरे किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते. जगामध्ये केवळ 4 देशांना कोविडची लस बनवता आली होती. ते देश वाट पाहत होते कधी भिकाऱ्यासारखा भारत येईल, आम्हाला लसी मागेल, मग थोड्याशा लसी त्यांना देऊ, त्यांच्यावर उपकार करू आणि त्या ठिकाणी पैसा कमवू. पण आपल्या देशातल्या आपल्या पंतप्रधानांना मोदीजींना माहिती होतं, या देशांच्या भरोश्यावर बसलो तर मागच्या काळामध्ये महामारी आल्यानंतर 30-30 वर्ष यांनी भारताला लस मिळू दिली नाही, हे भारताला तरसवतील. माझ्या भारतीयांना त्या ठिकाणी मरावं लागेल. मोदीजींनी देशातले शास्त्रज्ञ जमा केले, त्यांना पैसे दिले, त्यांना रिसोर्सेस दिले, त्यांना रॉ मटेरियल दिलं आणि जगामध्ये 5वा देश भारत तयार झाला की ज्या देशांनी स्वतःची कोविडची लस तयार केली आणि 140 कोटी भारतीयांना विनामूल्य ही लस 2 वेळा टोचली. आज आपण सगळे या ठिकाणी जीवित आहोत कारण ही लस आपल्याला मिळाली. ही जर मिळाली नसती तर काय अवस्था असती. आणि म्हणून बंधू भगिनींनो, देशाचा नेता जेव्हा मजबूत असतो तेव्हाच देश विकासाकडे चालतो. आताच महाराज साहेब सांगत होते इतके रस्ते झाले, धरणं झाली, हायवे झाले, हे का होऊ शकलं? मोदीजींनी देशातला भ्रष्टाचार जो आहे तो या ठिकाणी बंद केला, त्यामुळे देशाच्या तिजोरीत पैसे आले. तुम्ही विचार करा, मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये रस्ते असतील, रेल्वे असेल, सिंचनाचे प्रोजेक्ट असतील, इलेक्ट्रिसिटीचे प्रोजेक्ट असतील, पुलं असतील, एअरपोर्ट असतील, या सगळ्या गोष्टींवर वर्षाला 1 लाख कोटी खर्च व्हायचा. मोदीजींच्या काळात वर्षाला 13 लाख कोटी खर्च होतात, म्हणजे 13 पट जास्त पैसे. हे काही झाडाला लागले होते का? हे पैसेच पैसे जे भ्रष्टाचारामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये जायचे ते पैसे देशाच्या तिजोरीत आणले आणि आज तुमच्या करता ते पैसे खर्च होत आहेत. आणि महाराज साहेब चिंता करू नका, तुम्ही या ठिकाणी कोकणाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाची मागणी केली आहे, ही मागणी 100% पूर्ण होईल. 100% काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. ही मागणी आधीच पूर्ण झाली असती, आम्ही मान्यताही दिली असती. शंभू राजांना माहिती आहे, मध्ये 2.5 वर्ष सरकार होतं, त्या सरकारमध्ये माननीय पवार साहेबांनी आणि उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला की आम्ही राज्याचा हिस्सा भरणार नाही, आम्ही राज्याचा हिस्सा भरणार नाही. सगळे रेल्वेचे प्रकल्प बंद पडले, आम्ही आलो आणि एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वात पहिला निर्णय केला, राज्याचा हिस्सा भरू. सगळीकडे राज्याचा हिस्सा भरला, सगळे रेल्वे प्रकल्प सुरू झाले. त्यामुळे हा प्रकल्प देखील या ठिकाणी आम्ही निश्चितपणे पूर्ण करून दाखवू कारण आज देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चाललंय. बंधू भगिनींनो, देशाचा नेता देश सुरक्षित ठेवू शकतो का? हा देखील एक महत्वाचा विषय आहे. आपण पाहिलं काँग्रेसचं सरकार ज्या काळामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये रोज बॉम्बस्फोट व्हायचे, त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्यानंतर आमच्या देशाचे प्रधानमंत्री हे पाकिस्तानच्या विरुद्ध त्या ठिकाणी केवळ निषेध व्यक्त करायचे, भारत झालं तर अमेरिकेकडे जायचे, अमेरिकेत जाऊन सांगायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्यावर हल्ला करतो, तुम्ही त्याला रागवा, रागवा म्हणेपर्यंत दुसरा हल्ला व्हायचा. मोदीजी प्रधानमंत्री झाले, त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मोदीजींनी त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना मारलं. बघा, एकदा त्यांना मारल्यानंतर 2019 नंतर या देशामध्ये एकही बॉम्बस्फोट करण्याची पाकिस्तानच्या बापाची हिंमत झाली नाही, असा मजबूत देश आज मोदीजींनी या ठिकाणी तयार केला आहे. आणि मोदीजी सांगतात, तिसऱ्यांदा या ठिकाणी मला प्रधानमंत्री पद जे हवंय त्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण मोदीजी म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला पण एकही दिवस ते सिंहासनावर बसले नाही, त्या ठिकाणी त्यांनी दम घेतला नाही. राज्याभिषेक करून संपूर्ण जगाला सांगितलं की हो, हे राज्य, हे श्रींचं राज्य, हे स्वराज्य मी तयार केलंय, हे रयतेचं राज्य तयार केलंय जगाला त्यांनी सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी घोड्यावर मान ठोकली आणि स्वराज्याच्या विस्ताराकरता निघाले. अशाच प्रकारे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर एक मजबूत भारत मला तयार करायचा आहे आणि त्याकरता तुमचे आशीर्वाद मला हवे आहेत. बंधू भगिनींनो, ज्यांची प्रेरणा ही छत्रपती शिवराय आहेत, ते आमचे नरेंद्र मोदीजी यांना नेतृत्व देण्याचा हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि म्हणून ज्या क्षणी उदयन महाराजांना आपण मत देतो, ज्या क्षणी त्यांचं कमळाचं बटन दाबतो, त्यांना तर मत मिळतच,
पण देशाच्या भवितव्या करता मोदीजींना देखील ते मत मिळतं. आणि महाराज म्हणाले त्याप्रमाणे तुमचा नाही तुमच्या पुढच्या पिढ्यांचा जो काही सवाल आहे त्यांचं जे काही जीवन आहे त्यांच्या जीवनातलं जे परिवर्तन आहे हे करण्याची ताकद ही नरेंद्र मोदीजींमध्ये आहे, ती राहुल गांधींमध्ये नाही आहे, बंधू भगिनींनो त्याच्या आघाडीमध्ये नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. आता या ठिकाणी एकच निर्धार करायचा आहे आणि हे खरंच आहे, चिंता करण्याचं कारण कोणालाच नाही आहे. शेवटी महायुती तर एकत्र आहेच पण आम्ही भाजप शिवसेना सख्खे भाऊ आहोत, त्यामुळे आता कमळाला आणि नंतर धनुष्यबाणाला हे आपलं ठरलेलंच आहे, याचा चिंता करण्याची आवश्यकताच नाही आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी आता पुन्हा एकदा ज्यावेळी चौथ्यांदा तिसऱ्यांदा आपले मोदी साहेब शपथ घेतील त्यावेळी त्यांना शपथ घेण्याकरता 400 खासदार त्या ठिकाणी उभे असतील. आणि त्याचवेळी आमच्या महाराष्ट्राचा गौरव असलेले जी साताऱ्याची गादी या ठिकाणी तंजावूर पासून पेशावर पर्यंत आमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानाची गादी आहे, ते आमचे महाराज उदयन महाराज हे देखील त्या ठिकाणी दिल्लीत उभे असतील. त्याकरता महाराजांना आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.